नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वाचू या कविता नवीन शनिवार आणि नवीन कविता घेऊन मी आलेलो आहे ही कविता आहे झालं असं की मी भाई नावाचा सिनेमा बघत होतो मराठीतला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये या कवितेच्या सुरुवातीच्या दोन ओळी होत्या आणि त्या दोन ओळी मला फार आवडल्या आयुष्य भरभरून जगल्यानंतर जो एक प्रकारचा कृतार्थपणा येतो आणि मग मागे वळून पाहताना तर असं वाटतं की आपण दिगंताच्या प्रवासाला चाललेलो आहोत आपण पलीकडच्या प्रवासाला चाललेलो आहोत आणि मग निरोप घेण्याची जी वेळ असते त्या निरोप घेण्याच्या वेळी लिहिलेलं लिहिलेली ही कविता आहे तो कवी आहेत बाभ बोरकर माझं फक्त सादरीकरण आहे विझवून दीप सारे मी चाललो निजाया विजवून दीप सारे मी चाललो निजाया इथल्या अशाश्वताची उरली न काही माया इथल्या अशाश्वताची उरली न काही माया म्हणजे इतकं सारं आयुष्य मी जगून आलेलो आहे आणि मग मा आता मागे वळून पाहताना हा जो हा जो पलीकडे जाण्याचा प्रवास आहे त्या पलीकडे जाण्याच्या प्रवासाच्या आधी लिहिलेली ही कविता आहे मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे सारं काही मी पाहिलं मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी अजनोवली मी त्यांची प्रसन्न गाणी अजन्मोवली मी त्यांची प्रसन्न गाणी ध्वनी यातुनी कुणी आगळा निघाला ध्वनी यातून कुणी आगळा निघाला त्याचाच छंद आता या लागला जीवाला म्हणजे जीवन जगत असताना जीवनाचा आनंद दुःख हे सार काही उपभोगल्यानंतर किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आयुष्यात आल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा एक कडवटपणा न ठेवता त्या आयुष्याबद्दलची कृतार्थ भावना आणि ती कृतार्थ भावना इतकी सहज आहे इतकी सुंदर आहे की आता मला हे आयुष्य सोडून पलीकडच्या प्रवासाला जायचं आहे याची जाणीव आहे मात्र त्या पलीकडच्या प्रवासाला जाताना सुद्धा कुठल्याही प्रकारची घाई कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये नाही एक प्रकारचा कृतार्थ भाव एक प्रकारे आयुष्य अत्यंत प्रामाणिकपणे शांतपणे जगल्याची एक भावना आहे आणि ती भावना बोरकरांच्या अनेक कवितांमधून दिसते मग संधीप्रकाशात सारखी कविता असेल ज्याच्यामध्ये ते म्हणतात की संधी प्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी किंवा मग आता विसाव्याचे क्षणसारखी कविता असेल तर अशा प्रत्येक कवितांमध्ये बोरकरांच्या एक प्रकारचा कृतार्थ भाव दिसतो आयुष्याविषयी जे आयुष्य आपण रसरसून जगलेलो आहोत अशा आयुष्याविषयीचा एक प्रकारचा कृतार्थ भाव दिसतो आणि तोच कृतार्थ भाव या संपूर्ण कवितेमध्ये सुद्धा दिसतो आणि म्हणूनच मग ते शेवटच्या कडव्यामध्ये येऊन असं म्हणतात मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे मुकाटवारियांनो आता मुकाट व्हारे मोकाट आता मुकाट व्हारे विझवून दीप सारे मी चाललो निजाया विझवून दीप सारे मी चाललो निजाया इथल्या शाश्वताची उरलीन का ही माया इथला शाश्वताची उरलीन नका ही माया धन्यवाद आजची जर कविता तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन कविता घेऊन तुमच्या सर्वांसमोर येईनच तोपर्यंत धन्यवाद